नमस्कार मित्रांनो, कोर्स इन्क्वायरी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चेंज स्क्रीन मोड टूलविषयी पाहणार आहोत. तुम्हाला त्याचा शॉर्टकट इथेच पाहायला मिळणार आहे. तुमचा ह्या डबल पॅनल ऑप्शनला जेव्हा तुम्ही क्लिक करता, लाँग ड्रॅगवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्टँडर्ड स्क्रीन मोड, फुल स्क्रीन मोड विथ मेन्यू बार आणि फुल स्क्रीन मोड. हा तिघांचाही शॉर्टकट F आहे. ते कसं ते आपण बघूया. आपण जेव्हा पहिल्यांदा F प्रेस करतो, हा आपला पहिला F होतो, ज्यात तुम्ही बघाल की तुमच्या इमेजला बऱ्यापैकी काही ऑप्शन्स हाईड करून दाखवलं गेलं आहे. सेकंड F वरती तुम्ही बघाल, तुमची इमेज फक्त दिसत आहे आणि आजूबाजूचे सगळेच ऑप्शन, जसं टूल बार आहे, पॅनल आहे, मेनू बार आहे, सगळं ऑप्शन्स हाईड झालेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही तिसऱ्यांदा F प्रेस करतात, तुम्ही तुमच्या स्टँडर्ड मोडवरती येतात. हे सगळे ऑप्शन तुम्हाला ह्या लाँग प्रेसच्या क्लिकवरती दिसणार आहे. आपण स्टँडर्ड मोडवरती आत्ता आहोत. फुल स्क्रीन मोड विदाऊट मेनू बार होतो आपण, आणि फुल स्क्रीन मोड म्हणजे अगदीच कुठल्याही प्रकारे तुम्हाला कुठलेच ऑप्शन्स दिसेनासे होतात. तुम्हाला ह्या ऑप्शनच्या बाहेर येण्यासाठी F हा शॉर्टकट तर आहेच, पण तुम्ही एक्स्केप करूनही बाहेर येऊ शकता किंवा टॅबने देखील बाहेर येऊ शकतात. टॅबने नेमकं आपण काय मोडमध्ये जातो हे बघूया. आपण जेव्हा टॅब क्लिक करतो, तुमचा मेनू बार सोडून बाकी तुमचा पॅनल आणि टूल बार हे दोन्ही हाईड होतात. तुम्ही परत एकदा जेव्हा टॅब क्लिक करतात, तुम्ही परत एकदा तुमच्या स्टँडर्ड मोडवरती येतात. सो एक्स्केप आणि टॅब ह्या दोन गोष्टींमध्ये हा फरक आहे. तुम्ही टॅबने मेनू फक्त पाहू शकतात, तुमचे टूल बार, त्याची प्रॉपर्टी आणि पॅनल्स पाहू शकत नाही आहात. आणि जेव्हा तुम्ही स्टँडर्ड F मधनं म्हणजे फुल स्क्रीनमध्ये आहात, तुम्ही स्टँडर्ड स्क्रीनमध्ये नाही आहात, तेव्हा तुम्हाला एक्स्केप केल्यानंतर एन्टायर स्क्रीन परत एकदा स्टँडर्ड मोडमध्ये पाहायला मिळते. अशाच पद्धतीने आपण जेव्हा फुल स्क्रीन मोडमध्ये आहोत, आपण इमेजला झूम इन झूम आउट अगदीच कीबोर्डच्या शॉर्टकटने, कंट्रोल प्लस मायनसने करू शकतो, स्क्रोलिंगने करू शकतो. ते जे सगळे शॉर्टकट आपण आपल्या मागील लेक्चरमध्ये पाहिले होते, हे सगळे आपण याच्यावरती इम्प्लिमेंट करू शकतो. अशाच पद्धतीने कंट्रोल टॅबने तुम्ही दुसऱ्या इमेजवरती देखील जंप करू शकतात. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तुमचा माऊस हलकासा राईट डिरेक्शनमध्ये घेऊन जातात किंवा डाऊन घेऊन जातात, याला आपण हवर्स असं म्हणतो. जेव्हा तुम्ही तुमच्या राईट डिरेक्शनमध्ये आहात, तुम्हाला पाहायला मिळेल काही ऑप्शन तुमचा डिस्प्ले झालेले आहेत, तुमचे पॅनल्स डिस्प्ले झालेले आहेत. लेफ्ट डिरेक्शनमध्ये तुमचा टूलबार डिस्प्ले झालेला आहे आणि डाऊनमध्ये तुम्हाला काही ऑप्शन्स, जे टाईमलाईन किंवा मिनी ब्रिज आहे, ते पाहायला मिळते. अप डिरेक्शनमध्ये तुम्हाला काहीच पाहायला मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला टॅप प्रेस करून परत एकदा ऑप्शनमध्ये यावं लागणार आहे. सो हवरचा वापर तुम्ही तुमचे ऑप्शन्स क्लिक करून त्यानंतर परत एकदा यूज झाल्यानंतर माऊसला तुमच्या मिडल पोर्शनवरती जर घेऊन आला तर हवरचा इफेक्ट निघून जातो, तुम्ही तुमच्या ऑप्शनच्या बाहेर येतात. सो तुमच्या स्क्रीनवर फक्त आता तुमची इमेज तुम्हाला दिसत आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही फुल स्क्रीन मोडमध्ये देखील काम करू शकता. तुमच्या पॅनल्सला हाईड करून इमेजवरती काम केल्यानंतर परत एकदा हवरने तुम्ही जाऊन ऑब्जेक्ट्सवरती काम करून परत एकदा फुल स्क्रीनमध्ये बघून फायनली एक्स्केप करून तिला सेव्ह करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्हाला पॅनल आणि स्क्रीन मोडचे वापर करता येतो.